practical sessions now. Practical sessions are there are six practical sessions, and you guys have to attend all those sessions. Okay. Okay, I welcome you all once again. This is Dr. Pawar from TC College Varanasi, Head Department of Commerce. We are at first practical session of our certificate course, that is certificate course in research methodology. I hope you all have enjoyed theoretical sessions, and now we are starting with practical sessions. All theoretical sessions except plagiarism topic is left. Amar Kulkarni sir is going to talk about plagiarism in one more day, or sir will tell us on which day he is comfortable for taking your session. So accordingly I will inform you for the session. And now we are going for practical sessions of your a certificate course. So in this, what we are going to see, what we are going to understand, that is the question. Already our course is not a laboratory based course where we go for actual practical. So what we are going to see, just listen. खरं तर आपलं जे प्रॅक्टिकल सेशन्स असणार आहेत ते काय प्रॅक्टिकल लॅबोरेटरी मध्ये किंवा प्रयोगशाळेत जाऊन करायचे प्रॅक्टिकल्स नाहीयेत. आपले जे प्रॅक्टिकल्स आहेत ते वेगळ्या प्रकारचे प्रॅक्टिकल्स आहेत. खरं तर हे तुम्ही प्रॅक्टिकल्स लॅब मध्ये बसून करू शकता किंवा तुमच्या घरी बसून सुद्धा करू शकता. तर मला आजचं जे आपलं प्रॅक्टिकल सेशन सुरू होत आहे ते पहिलं प्रॅक्टिकल सेशन असणार आहे. त्याच्यामध्ये आपण पहिल्या प्रॅक्टिकल सेशन मध्ये आपण काय म्हटलंय साधारणपणे लिटरेचर रिव्ह्यू बद्दल आहे का याला एकदम मला लेट मी चेक शेड्यूल काय मध्ये म्हणताय ते एकच सेकंद. तर ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत मी तुम्हाला अगोदर ते सांगतो. आणि प्रॅक्टिकल सेशन मध्ये तुमचा सहभाग खूप महत्वाचा आहे, कारण तुमचा तुम्हाला प्रॅक्टिकल करायचे. मी मात्र तुम्हाला डायरेक्शन्स देणार आहे, कदाचित तुम्ही त्या डायरेक्शन्स लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. आजचं जे हा एक मिनिट आजचं जे प्रॅक्टिकल सेशन आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत. आजचं प्रॅक्टिकल सेशन आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. ऑलरेडी आपलं ह्याचं थिअरॉटिकलचं थिअरीचं सेशन झालेलं आहे. या थिअरीच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला नेमकं काय करायचंय किंवा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे काय, त्याचे प्रकार काय, त्याचा फायदा काय होतो, त्याचा उपयोग कसा होतो, तुम्ही रिसर्च त्यावेळेस करत असता, या सर्व बेसिक गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी माझ्या थेरीच्या लेक्चर मध्ये सांगितलेल्या आहेत. आता याचा आपण प्रॅक्टिकल अँगलनी विचार करणार आहोत. याचा आता आपण प्रॅक्टिकल अँगलनी विचार करणार आहोत. आता आपले जे काही सर्व 149, 150, 160 माझ्याकडे तर खूप विद्यार्थी दिसत आहेत आणि एवढे तर अजिबात लेक्चरला असत नाहीयेत. माझ्याकडच्या ग्रुपला किती मुलं दिसतात तुम्हाला सांगतो आणि अटेंड किती असतात तो एक वेगळा भाग आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला वेळोवेळी बोलत आलोय. खरं तर जे अटेंड करतात त्यांनाच बोलण्यात काही अर्थ नाही. 168 याच्यातला मी जर सोडलो तर 167 मुलं या कोर्स साठी रजिस्टर्ड आहेत आणि 167 पैकी 167 इथं असणं अपेक्षित आहे. पण जर आपण संख्येचा विचार केला तर आजची संख्या आहे 25 म्हणजे त्यामध्ये एक मी आहे, म्हणजे 24 मुलं फक्त अटेंड करतायत, म्हणजे 24 मुलं फक्त सिरियस आहेत असं म्हणता म्हणायला हरकत नाही. तर मला या प्रॅक्टिकल बद्दल तुम्हाला आज काय सूचना द्यायच्या आहेत मी तुम्हाला अगोदर त्या सूचना समजावून सांगतो. त्यानंतर तुम्ही त्या सूचना लिहून घ्या आणि त्याप्रमाणे काम करा. आणि उद्यापर्यंत उद्या साधारणपणे उद्या दुपारी 12:30 पर्यंत ते काम करून तुम्ही मला मेल करायचं. मी जे काही तुम्हाला काम सांगणार आहे ते सांगून तुम्ही ते करून तुम्ही मला ते मेल करणार आहात आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं काम करणार आहात. तर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे काय हे जर सांगायचं झालं तुम्हाला लोकांना, तर आपण मराठीमध्ये त्या दिवशी बोललोय रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे काय, मागील संशोधनाचा मागील काळामध्ये जे काही संशोधन झालेलं आहे
त्या संशोधनाचा आपण संक्षिप्त आढावा घेत असतो. तर हा जो संक्षिप्त आढावा घेत असतो याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टींचा रेफरन्स किंवा संदर्भ घेत असतो. आपल्या संशोधनासाठी जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टींचा आपण संदर्भासहित आढावा घेतो. समजा मी एखादा टॉपिक ठरवलेला आहे तर त्या टॉपिकसाठी त्या संबंधित टॉपिकसाठी मला कोणत्या कोणत्या गोष्टींचा संदर्भ म्हणून आढावा घ्यावा लागेल या गोष्टींचा मला विचार करायचा. आता सर्वात महत्वाचं एक काम तुम्हाला करायचंय, आपलं जरी आजचं सेशन 3 तासाचं असलं तरी हे सेशन 3 तास चालणार नाही, कदाचित 1 तास सुद्धा चालणार नाही. मी तुम्हाला माझ्या सूचना देईन आणि तुम्ही लगेच तुमच्या तुमच्या घरी या कामाला लागायचे. उद्यापासून मला तुम्ही डेटा सेंड करायला सुरुवात करायची, आजचा टॉपिक उद्या, उद्या टॉपिक परवा असं. तर याच्यामध्ये काय करायचंय, सुरुवातीला तुम्हाला पहिली गोष्ट एक करायची, ती गोष्ट अशी की तुम्ही तुमचा एखादा टॉपिक जो पुढे जाऊन तुम्ही रिसर्च करणार आहात, सॉरी तुम्ही पुढे जाऊन त्याच्यावरती प्रोजेक्ट करणार आहात. प्रोजेक्ट करणार आहात म्हणजे काय, चौथ्या सेमिस्टरला तुम्ही जे काही प्रोजेक्ट करणार आहात त्या अनुषंगाने एक मनामध्ये टॉपिक घ्यायचा, जो काही तुमचा टॉपिक असेल, ते तुमचं समजा पॉलिटिकल सायन्स असेल, तुमचं इकॉनॉमिक्स असेल, तुमचं सायकोलॉजी असेल, तुमचं यु नो मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, कॉमर्स असेल, त्या अँगलने एक टॉपिक टेंटेटिव्ह टॉपिक घ्यायचं. हे काय फायनल टॉपिक नाही, फक्त आपल्या प्रॅक्टिकलसाठी आपण हा टॉपिक घेतोय. तर एक टेंटेटिव्ह टॉपिक घ्या आणि त्या टॉपिकच्या माध्यमातून मी ज्या सांगतोय त्या गोष्टी तयार करा, त्या गोष्टी शोधा, त्या गोष्टी जमा करा, त्या गोष्टीचं तुम्ही वाचन करा, त्या गोष्टी करायच्या. तर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये सुरुवातीची गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या मनामध्ये टेंटेटिव्ह टॉपिक तयार करायचे. आत्ताच्या आताने आजच्या आज आपण पहिल्या टॉपिक पासून मी तुम्हाला सांगतोय, आज आपला हा 7वा दिवस आहे, कदाचित तुमच्या मनामध्ये एखादा प्रोजेक्टचा टॉपिक तयार झाला असेल किंवा प्रोजेक्टचा टॉपिक तुमच्या मनामध्ये आला असेल, तो टॉपिक लिहून काढायचा आहे आणि त्या टॉपिकच्या अनुषंगाने तो मराठीतला असेल, हिंदीतला असेल, इंग्रजीतला असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, कॉमर्सचा असेल, इकॉनॉमिक्सचा असेल, अजून बरेच विषय आहेत, त्या अँगलने तुम्हाला तो टॉपिक शोधायचे आणि त्यानंतर मी सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला काम करायला सुरुवात करायची. तर काय करायचं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये, आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करत असताना बऱ्याचशा गोष्टीचा विचार करून रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करतो. ओके, तुम्हाला हे घरी बसल्या बसल्याच करायचंय, कुठंही जायचं नाही, कुठेही जायचं नाही, घरी बसल्या बसल्याच करायचंय. सगळ्यांकडे नेट आहे, सगळ्यांकडे लॅपटॉप आहे किंवा तुमच्याकडे मोबाईल आहे किंवा डेस्कटॉप आहे, मोबाईल तर सगळ्यांकडेच आहे, प्रश्नच नाही. तर याचा वापर करून तुम्हाला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करायचं. तर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करत असताना आपण म्हटलं की आपण पुस्तकाचा वापर करतो, पुन्हा संदर्भ साहित्याचा वापर करतो, ज्याच्यामध्ये यु नो नॅशनल लेवलचे, इंटरनॅशनल लेवलचे, स्टेट लेवलचे वेगवेगळे कमिटी रिपोर्ट, गव्हर्नमेंट रिपोर्ट, बुक्स किंवा एम फिलचे थेसिस, पीएचडीचे थेसिस, या सर्वांचा विचार करून आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करतो. तर आजच्या या तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये काय करायचंय, सर्वात महत्वाची गोष्ट तुमचा टॉपिक अगोदर फायनल करायचा, कम्प्लीट युअर टॉपिक, मेक युअर यु नो टॉपिक टायटल क्लिअर इन युअर माइंड, टेंटेटिव्ह रिव्ह्यू ऑफ लिटरेचर साठी सुद्धा तुम्ही टॉपिक घेऊ शकता. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, दुसरी गोष्ट लिहून घेतली तरी चालेल, पहिला पॉइंट आहे तुम्हाला काय करायचंय, तुमचा टॉपिक फायनल करायचे, टेंटेटिव्ह असेल तो, काय फायनल असणार नाही. त्यानंतर तुम्ही रिव्ह्यू ऑफ लिटरेचर कोणकोणत्या माध्यमातून करणार आहात त्याचा विचार करायचा. मी सांगतो त्या माध्यमातून तुम्हाला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर शोधायचे, लिहून घ्या. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करण्यासाठी वापरली जाणारी माध्यमे, पहिलं पुस्तके, उपलब्ध पुस्तक किंवा पुस्तके, तुमच्या टॉपिकशी संबंधित जे काही पुस्तकं आहेत अशा 10 पुस्तकांची समरी तुम्हाला लिहायची, अशा 10 पुस्तकांची समरी तुम्हाला लिहायची आहे. किती? 10 पुस्तकांची. ही पुस्तकं तुम्हाला कुठे मिळतील? ही पुस्तकं तुम्हाला ऑनलाईन मिळतील, ही सर्व पुस्तकं तुम्हाला ऑनलाईन मिळतील आणि याचा समरी सुद्धा दिलेली असते, पण ती समरी तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायची. तर तुमचा टॉपिक असेल तुमचा बँकिंगवरती, इकॉनॉमिक्स जे लोक आहेत त्याच्यासाठी, तुमचा टॉपिक जर तुमचा बँकिंगवरती असेल, तुमचा टॉपिक समजा जर फायनान्सवरती असेल, किंवा काय म्हणतो आपण, तुमचा टॉपिक जर समजा लँग्वेज मधला असेल, तुमचा टॉपिक जर समजा कॉमर्स मधला असेल, मार्केटिंग मधला वगैरे, तुम्ही जो काही टॉपिक निवडणार आहात त्या संदर्भातील त्या टॉपिकच्या टायटलला सूट होणाऱ्या पुस्तकांची तुम्हाला रेफरन्स घ्यायचा अगोदर, सुरुवातीला पुस्तकांचा रेफरन्स. तुम्ही रिव्ह्यू ऑफ लिटरेचर पहिल्यांदा कशातून करताय? पुस्तकांमधून. असे 10 पुस्तकं शोधा, त्या 10 पुस्तकांचे सार लिहा. 10 जरा जास्त होतात, 5 घेऊयात आपण, 5 घ्यायची.
ओके सर इट इज इनफ. ओके फाइव बुक्स बुक्स आर मोर देन इनफ. पाच पुस्तकाचा आढावा घ्या. त्या पाच पुस्तकात काय म्हटले लेखकांनी, कशाबद्दल नेमकी चर्चा केली आहे, हे पुस्तक हे जे तुम्हाला पुस्तकाचं पहिलं पान उघडल्यानंतर सुद्धा कळतं. प्रिफ्रेस मध्ये जर तुम्ही गेलात, प्रस्तावनामध्ये गेलात तरी सुद्धा कळतं. किंवा जर तुम्ही ऑनलाईन चेक करत असाल तर ऑनलाईन मध्ये सुद्धा त्याचा रिव्ह्यू असतो. तोच रिव्ह्यू तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचे. कॉपी पेस्ट करू नका, ऍज इट इज तुमच्या भाषेत लिहा. आणि अशा प्रकारे पाच पुस्तकांचा रिव्ह्यू तुम्ही लिहा. त्यानंतर आपण वळूयात आता रिसर्च पेपर्स कडे. संशोधनाचे जे प्रबंध असतात छोटे छोटे, त्याचा विचार करूयात आपण. रिसर्च पेपर, रिसर्च पेपर्स मध्ये सुद्धा तुम्हाला असंच करायचे. मात्र ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन कॅटेगरीज करायचे. कॅटेगरी वन, कॅटेगरी टू, कॅटेगरी थ्री. कॅटेगरी वन जे असेल ते इंटरनॅशनल लेवलला तुमच्या टॉपिकच्या संदर्भात जे काय पब्लिकेशन झाले त्याच्यापैकी फक्त 10 रिसर्च पेपर घ्यायचे. जे काय झालेले असतील ते तुम्हाला फक्त 10 रिसर्च पेपर्स घ्यायचे. इंटरनॅशनल लेवलचे 10 रिसर्च पेपर्स घ्या. त्याचा अब्स्ट्रॅक्ट फक्त बघा, अब्स्ट्रॅक्ट ज्याला आपण घोषवारा म्हणतो मराठीमध्ये, त्याचा अब्स्ट्रॅक्ट असतो तिथं. तो अब्स्ट्रॅक्ट तुमच्या भाषेमध्ये मांडा. म्हणजे काय, तुम्ही आता पेपर्सचा रिव्ह्यू लिटरेचर करताय. त्याच्यामध्ये पेपर्स मध्ये तुम्ही पहिले इंटरनॅशनल लेवलला जा. इंटरनॅशनल लेवलचे 10 पेपर्स घ्या. त्याची तुम्ही तुमच्या शब्दामध्ये समरी लिहा. समरी कशी लिहाल तुम्ही, अब्स्ट्रॅक्ट वरती तुम्ही विचार करून तुमची समरी लिहू शकता. वाचून घ्या अब्स्ट्रॅक्ट. दोन पॅराग्राफ असतो, जास्तीत जास्त एक पॅराग्राफ, दोन पॅराग्राफ, कमीत कमी एक पॅराग्राफ असतो. तो पॅराग्राफ वाचा, तुम्हाला कळेल त्यांनी काय म्हटलं, काय केलं नेमकं. त्याचं तुम्ही सार लिहा. असं इंटरनॅशनल लेवलचं 10 तीन कॅटेगरी करा. इंटरनॅशनल लेवल, नॅशनल लेवल आणि तिसरी लिहा स्टेट लेवल. तर प्रत्येक लेवलचे 10 पेपर शोधा. ऑनलाईन सगळे पेपर उपलब्ध आहेत. ज्यांच्याकडे उपलब्ध नाहीत त्यांनी आपोआप तुम्हाला शोधले की मिळतील, नाही शोधले तर मला फोन करा, मी सांगेल तुम्हाला काय करायचं. नाही मिळाले तर पहिला रिसर्च पेपर्स मध्ये तुम्ही तीन कॅटेगरी करा. इंटरनॅशनल लेवल, नॅशनल लेवल आणि स्टेट लेवल. प्रत्येकाचे 10 पेपरचं सार लिहा किंवा त्याचा रिव्ह्यू करा. हे झाला दुसरा मुद्दा. आता तिसरा मुद्दा आहे जे तुम्हाला करायचं आहे, तो आहे कमिटी रिपोर्ट. तुमच्या टॉपिकसाठी जर म्हणतोय मी, लक्षात ठेवा, जर म्हणतोय तुमच्या टॉपिकसाठी जर कमिटी रिपोर्ट ऍप्लिकेबल होत असतील किंवा उपलब्ध असतील, किंवा गव्हर्नमेंट जी आर काय उपलब्ध असतील, गव्हर्नमेंटचे पब्लिकेशन काय उपलब्ध असतील, तर कमिटी रिपोर्ट, कमिटी रिपोर्टचं तुम्ही रिव्ह्यू करा, अन्यथा करू नका. तिसरा मुद्दा हा ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही. मी काय म्हणतोय, जर तुमच्या टॉपिकच्या संदर्भात काय कमिटी स्थापन केले गेले असतील सरकारने, स्टेट गव्हर्नमेंटनी किंवा प्रायव्हेट एजन्सीजनी, तर त्या संदर्भात काय रिपोर्ट आहेत का हे बघा. हे सुद्धा तुम्हाला नेटवर्क आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी लायब्ररीमध्ये किंवा कॉलेजमध्ये येण्याची गरज नाही. तुम्हाला हे सगळे रिपोर्ट घरी बसल्या ऑनलाईन मिळू शकतात. तुमच्या टॉपिकसाठी जर कुठले कमिटी रिपोर्ट उपलब्ध असतील किंवा लागू असतील किंवा असतील मिळत असतील, तर त्याचा तुम्ही इथं समरी लिहा. कमीत कमी 10 रिपोर्टची माहिती लिहा. कमीत कमी 10 रिपोर्टची माहिती लिहा. उपलब्ध असतील तर अन्यथा लिहू नका. पण प्रयत्न करू नका असं नाही म्हणत मी, नाहीतर नुसतं म्हणू नका सर रिपोर्ट उपलब्धच नाही तर कुठले लिहून असं म्हणत बसू नका. रिपोर्ट असतील शोधा. नाही शोधून सापडले तर ठीक आहे, पण न शोधता जर तुम्ही म्हणत असाल की सर उपलब्धच नाहीये तर ते मान्य केलं जाणार नाही. मी सर्च मारेन आणि जर मला मिळाले आणि तुम्हाला नाही मिळाले म्हणून तुम्ही सांगत असाल तर मी ते मान्य करणार नाही. तर तिसरा मुद्दा काय सांगितलाय मी तुम्हाला, कमिटी रिपोर्ट संदर्भात स्वतः तुम्ही रिव्ह्यू करा. त्यानंतर पाचवा आणि महत्वाचा मुद्दा जो तुम्हाला इथं आवर्जून करायचा आहे आणि तो असा आहे, तो म्हणजे तुम्हाला या रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करत असताना पीएचडी आणि एमफिलचे थेसेस शोधायचे. हे पीएचडी आणि एमफिलचे थेसेस सुद्धा उपलब्ध आहेत, ऑनलाईन सगळे उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी एक वेबसाईट लिहून घ्या, शोधगंगा. मी चॅट बॉक्स मध्ये ती वेबसाईट टाकतो. शोधगंगा, शोध बी ए एन बी ए, शोधगंगा डॉट कॉम डॉट इन असं आहे शोधगंगा. जर तुम्ही नुसतं टाईप केलं त्याच्यावरती गुगलवरती, तरी सुद्धा तुम्हाला सर्व प्रकारचे थेसिस, सर्व प्रकारचे एमफिल आणि पीएचडीचे थेसिस, एमफिलचे सहसा मिळणार नाही पण पीएचडीचे सगळे थेसिस तुम्हाला इथं पाहायला मिळतील. तर सर्वांनी एक काम करायचंय, पीएचडीचे किमान 5 थेसिस तुमच्या टॉपिकच्या संदर्भातले, 5, मी जास्त म्हणत नाही, 10 म्हणणार नाही कारण ते खूप मोठे असतात. अशा प्रकारचे तुमच्या टॉपिकला सूट होणारे, तुमच्या टॉपिकला ऍप्लिकेबल होणारी
पीएचडीचे 5 थेसिस तुम्ही रेफर करायचे ऑनलाईन. सगळे किमान तुम्हाला 5 लाख थेसिस बघायला मिळते. 5 लाखापेक्षा जास्त जर तुम्ही शोधगंगाला गेलात तर तुम्हाला सब्जेक्ट वाईज युनिव्हर्सिटी वाईज, समजा पुणे विद्यापीठाचं जर उदाहरण घ्यायला गेलो आपण, तर पुणे विद्यापीठाने आतापर्यंत किती थेसिस अपलोड केले शोधगंगा वेबसाईटला ते तुम्हाला दिसू शकतं. फॉर एक्झाम्पल पुणे विद्यापीठाने 1.5 लाख 2 लाख काहीतरी केलेले आहेत. अशा भारतातल्या सर्व विद्यापीठांनी आतापर्यंत अनेक थेसिस अपलोड केलेले आहेत. मी म्हणणार नाही की सगळेच बघा, पण किमान 5 थेसिस तुम्ही बघा, किमान 5 थेसिस तुम्ही बघा आणि त्या 5 थेसिसचा रिव्ह्यू तुम्ही लिहा. अलग लक्षात. आणि शोधगंगावर सगळे थेसिस उपलब्ध आहेत असं म्हणून काही सगळं उपलब्ध झाला नाही. फक्त तुमचं टायटल टाका, फक्त तुमचं विषयाचं नाव टाका, पॉलिटिकल सायन्स, मराठी, हिंदी, इंग्रजी, सगळ्या सगळ्या लँग्वेजेस सुद्धा उपलब्ध आहेत लक्षात ठेवा. आणि त्यापैकी फक्त 5 थेसिस घ्या जे तुमच्या तुमचं मनातलं जे टायटल आहे त्या थेसिसला तुम्ही ते शोधा आणि तुम्हाला मिळतील. त्याचं छोटस तुम्ही हे करा, रिव्ह्यू करा. एक साधारणपणे 1 पेजचा, अर्ध्या पेजचा लिहिला तर 2 पॅराग्राफपासून चालेल. आणि ह्याच्यासाठी तुम्ही काय कराल, त्याचं जे काय प्रिफेस आहे किंवा त्याची जे काय समरी आहे थेसिसची ती दिलेली असते, ते समरी वाचा आणि त्या समरीतून तुमच्या भाषेमध्ये त्या थेसिसचा पीएचडी थेसिसचा तुम्ही रिव्ह्यू करा. अशा प्रकारे 5 थेसिस तुम्ही करायचे. तर रिव्ह्यू प्रोसेस मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या. मी आणखी एकदा रिपीट करतो, रिव्ह्यू प्रोसेस मध्ये तुम्हाला काय करायचं. पहिली गोष्ट, तुमचं टेंटेटिव्ह टायटल तुम्हाला शोधायचं. एकदा टेंटेटिव्ह टायटल शोधून झालं की तुम्हाला रिव्ह्यू करत असताना साधारणपणे 4 कॅटेगरीचा वापर करायचा. पहिली कॅटेगरी बुक्स, त्याच्यामध्ये तुम्हाला 10 पुस्तकांचा रिव्ह्यू करायचा आहे. दुसरी कॅटेगरी आहे रिसर्च पेपर्स, त्याच्यामध्ये 3 सब कॅटेगरीज आहेत. पहिली सब कॅटेगरी आहे इंटरनॅशनल लेवलचे पब्लिकेशन, त्याच्यामध्ये 10 पेपर्स घ्या. दुसरी आहे नॅशनल लेवलचे, त्याच्यामध्ये 10 पेपर्स घ्या. तिसरी कॅटेगरी आहे स्टेट लेवलची, त्याच्यामधले 10 रिसर्च पेपर घ्या. चौथी कॅटेगरी आहे कमिटी रिपोर्ट अँड गव्हर्नमेंट जीआर, जर उपलब्ध असतील तरच. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही साधारणपणे 10 कमिटी रिपोर्टचा विचार करा. आणि 5वी कॅटेगरी आहे एमफिल किंवा पीएचडीची थेसिस. एमफिलचे थेसिस सहसा ऑनलाईन मिळत नाहीत असं मला वाटतंय, पण पीएचडीची मात्र नक्की मिळतात. तर जे काही पीएचडीची थेसिस मिळतात त्यातल्या फक्त 5 पीएचडी थेसिसची तुम्ही विचार करा. 5 पीएचडी थेसिसचा विचार करा आणि त्याचा रिव्ह्यू लिहा. तर अशा प्रकारे तुम्हाला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करायचंय. आणि हे सबमिट कसं करायचंय, जे तुम्ही सबमिट कराल त्याच्यासाठी तुमच्या भाषेत तुम्हाला हे लिहायचं मी जे काही सांगितलं ते, आणि मला हे सबमिट करायचं उद्या 12:30 वाजेपर्यंत. ओके, तर सबमिशन कसं असेल. पहिलं पेज हे तुमचं टायटल पेज असेल, त्याच्यामध्ये तुमचं नाव लिहा, तुमचा क्लास लिहा, तुमचा वर्ग लिहा, त्याच्यामध्ये डिव्हिजन सेट असतील, तुमची फॅकल्टी लिहा. म्हणजे मला कळेल की कोण सबमिट करते कोण सबमिट नाही करत आहे. फॉर एक्झाम्पल मी जर सबमिट करत असेल तर माझं नाव डॉक्टर जनार्दन पवार, क्लास समजा मी एम कॉम ला असेल, एम कॉम पार्ट तुम्ही 2 ला गेल्या तर 10 जमा, पण तुमचं आता सेमिस्टर 2 चा कोर्स आहे, M.Com Part 1 Semester 2 असं लिहा. तुमचा रोल नंबर लिहा, तुमचा PRN नंबर लिहा, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर लिहा, तुमचा ईमेल आयडी लिहा आणि मला ते मेलवरती जमा करा. आता मेल काय तुम्हाला जमा करण्यासाठी, तुम्हाला एक मेल मी माझा मेल आयडी देतो त्याच्यावरती तुम्हाला ते जमा करायचंय उद्या 12:30 वाजेपर्यंत. मी मेल आयडी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये देतोय आणि त्या मेल आयडीचा वापर करून तुम्हाला तुमचं जे काय काम आहे ते जमा करायचं. आता बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो, तर आम्हाला 5 बुक्सचं रिव्ह्यू करायचंय, 10 इंटरनॅशनल पेपरचा रिव्ह्यू करायचंय, 10 स्टेट नॅशनल लेवल पेपरचा रिव्ह्यू करायचंय, 10 स्टेट लेवल पेपरचा रिव्ह्यू करायचंय, कमिटी रिपोर्ट्स बघायचे 10 साधारणपणे, त्यानंतर काय म्हटलं होतं मी, पीएचडी आणि एमफिलचं पण बघायचंय. किती पानापर्यंत होणं अपेक्षित आहे, किती पानं सर व्हावं. पहिलं पान नावाचं पान जर सोडलं तर साधारणपणे माझी अशी अपेक्षा आहे हे सर्व 7 ते 8 पानांमध्ये जायला हरकत नाही. 7 ते 8 पानाचं छोटंसं काम मी तुम्हाला देतोय, 7 ते 8 पानांमध्ये तुम्ही हे करा. त्यासाठी मला माहितीये वेळ आहे आपल्याकडे साधारणपणे आजपासून उद्या 12:00 पर्यंत तुम्हाला वेळ दिलेला आहे. तर या 12 पान या म्हणजे या वेळामध्ये तुम्हाला काम करायचं.
कदाचित असंही होऊ शकतं मी जे काही टार्गेट दिले 10-10-5 त्याच्यामध्ये कमी होऊ शकतात आणि जास्ती होऊ शकतात. जास्त झालेलं मला आवडेल पण कमी झालेलं आवडणार नाही. तर लक्ष द्या मुलांना, अशा प्रकारे तुम्हाला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करायचं आणि ते करून मला तुम्हाला जमा करायचंय लक्षात ठेवा. आणि तुमच्या याबद्दल काय तुमच्या मनात शंका असतील तर तुम्ही त्या मला शंका विचारा. तुमच्या मनातील शंकाचं प्रत्येक शंकाचं उत्तर देण्यासाठी मी बांधील आहे आणि त्या शंका आत्ताच विचारा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कुठलाही डाऊट पुढे राहणार नाही. कॅन वी गेट एनी सॅम्पल? सॅम्पल एज सच इज नॉट देअर बट दिस वन इज अ सॉर्ट ऑफ प्रॅक्टिस एज सच. सो आय रिक्वेस्ट यू ऑल जस्ट ट्राय टू राईट इन युअर ओन वर्ड. आय विल टेल यू वेदर इट इज राईट ऑर रॉंग. तुमच्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. Now you are at beginning stage or you are at, you know, foundation stage now. And from this particular stage, you are going to understand how it can be written. So we okay. are not here to provide as a sample as such. But if you do something and if you refer something on internet, see, as I told you, if you refer something on internet, how to write literature review, you will have sort of idea. And from that particular idea, you can write your literature review. So you just yes. make an attempt. You just make an attempt and I am here to tell you whether it is right or wrong. Yes. Okay. Yes. It should be related to our project only. Yes, correct. Okay. Okay, nice question. Anything else? You ask your question. Sonali Harole raised her hand. Sonali, what is your question? Sonali, what is your question? You raised your hand. Sonali, kaya prashna hai tujha? बाकीच्या कोणाला काय प्रश्न असेल तर विचारा, अन्यथा मी तुम्हाला लगेच कामाला लागा म्हणून सांगणार आहे. कोणाचे काय प्रश्न आहेत का? फक्त विद्या आस्क्ड वन क्वेश्चन, अदरवाइज अदर्स दे डोंट हॅव एनी क्वेश्चन. इफ क्वेश्चन इज नॉट देअर देन वी कॅन वाइंड अप. फक्त मला इन्स्ट्रक्शन द्यायचे, प्रत्येक प्रॅक्टिकलचे मी इन्स्ट्रक्शन देणार आहे आणि काकडे सर त्या दिवशी ते प्रॅक्टिकल्स करून दाखवणार आहेत. कारण त्यांना ते पॉसिबल आहे. तुम्ही असं म्हणाल की तुम्ही करून दाखवत नाही, कारण हे करून दाखवण्याचं नाहीये, ते आपल्याला तुम्हाला करायचंय, प्रॅक्टिस येईल तुम्हाला. आणि डेटा अनालिसिस मात्र सर एक्सेल मध्ये कसं करायचं किंवा काय म्हणतो आपण त्याला एखादं सॉफ्टवेअर वापरून कसं करायचं हे तुम्हाला सांगतील. आपल्यासाठी मात्र फक्त आपल्याला घरी बसल्या बसल्याच ऑनलाईनचा वापर करून हे प्रॅक्टिकल करायचं आहे. सो इफ देर इज नो क्वेश्चन, शॅल आय वाइंड अप? Yes, sir. Boga? Okay, sir. Okay. Okay. Thank you.